यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता। भयमुक्त आणि शांततेच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाची प्रक्रिया सुरू झाली असून या निवडणुका भयमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे। मात्र अतिसंवेदनशील काही मोजक्याच भागात पोलिसांची करडी नजर असणार आहे। याबाबतची अधिक माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिली। राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू आहे। पक्षाच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन योग्य वेळेत जिल्हा प्रशासनाकडे सादर केलं। यावेळी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली असून संरक्षणाच्या दृष्टीने तसा आराखडा तयार करण्यात आला आहे। जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघातील पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून त्याबाबत ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत। येत्या 2 दिवसात गोवा पोलीस तुकडे आणि विशेष तुकड्या येणार असून त्या तुकड्यांचं शहर आणि अतिसंवेदनशील भागात संचलन करण्यात येणार आहे। जिल्ह्यात सुमारे 1700 बूथ असून 18 पोलीस स्टेशनच्या मार्फत तसेच होमगार्ड पथकांच्या मार्फत योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे। वेपन्स आपण इलिगल वेपन्स जप्त केलेले आहेत आणि जवळजवळ केसेस आठवडी माझ्याकडे नाही, पण मोठ्या प्रमाणावर आपण अवैध दारूच्या केसेस आणि नॉन बेलेबल वॉरंटचं एक्झिक्युशन, हे नॉन बेलेबल वॉरंटचं एक्झिक्युशन ही कंटिन्युअस प्रक्रिया आहे। याचा तसं पाहिलं तर इलेक्शनशी डायरेक्ट संबंध नाही, कारण इलेक्शन संदर्भातील वॉरंट कोणतेही पेंडिंग नाही आहे की इलेक्शन संदर्भात दाखल होणं आहे त्याचे आरोपी कोणते बाहेर आहेत किंवा त्यांना वॉरंट एक्झिक्यूट झालेलं नाही असं काही नाही, परंतु याची विचारणा आयोगातर्फे केली जात असते, त्याचे एक्झिक्युशनही मोठ्या प्रमाणावर चालू आहे। पोलीस स्टेशन स्तरापासून ते DYSP ॲडिशनल SP माझ्यापर्यंत आमच्या या आपले जे स्ट्रॉंग रूम्स आणि मतदान मोजणी केंद्र आहे त्यांना भेटी झालेल्या आहेत। त्याचा प्लॅनिंगही 24 तारखेला जी काउंटिंग होणार आहे त्याचं प्लॅनिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। संवेदनशील भागाबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितलं, पोलीस स्टेशन प्रभारी यांनी त्याचा आढावा घेतलेला आहे आणि फक्त एका टेक्निकल क्रायटेरियासाठी एक बूथ जे आहे ते दापोली मतदारसंघातील वांजवळी नावाचं, तर ते फक्त आपण क्रिटिकल म्हणून जॉईंटली डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, कारण तिथे 75% जास्त मतदान झालं, एका उमेदवाराला 90% जास्त मतदान झालं होतं या कारणास्तव, तर ते अतिशय टेक्निकल क्रायटेरिया आहे। त्या एका बुथच्या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये कुठेही आपण व्हल्नरेबल किंवा क्रिटिकल जो आयोगाचा क्रायटेरिया आहे त्याच्यात आपल्याकडे काही बसत नाही, फक्त आपण 101 बूथ आयडेंटिफाय केलेली आहे जी की 50 गावं 101 बूथ जी आम्ही वरील लिस्ट म्हणतोय की आमच्या स्वतःच्या माहितीसाठी आहे की जिथं आम्ही लक्ष ठेवणार, म्हणजे पूर्वीचे गुन्हे असतील किंवा त्या ठिकाणी एखादी घटना घडलेली असेल किंवा मिक्स पॉप्युलेशन आहे थोडंसं वादग्रस्त दिसते आहे असे 101 बूथ 49 गावं असं त्याची एक यादी आम्ही काढलेली आहे। त्याच्यावर थोडंसं एक्स्ट्रा लक्ष असणार, पण ते संवेदनशील नसतील, संवेदनशील म्हणजे काही विशेष वॉच राहणार, हां विशेष वॉच ठेवणार आहोत की चला आता जिल्ह्यामध्ये कुठं जरा जास्त वॉच ठेवायचा, तर अशी काही ठिकाणं जी आम्ही निवडत काढलेली आहेत ती 101 ठिकाणं 101 बूथ आहेत 50 गावं आहेत असं। बाकी मला माझ्यासाठी असं चिंता करण्यासारखं आम्हाला तरी काही त्याच्यामध्ये सुद्धा आढळून येत नाही, पण आम्ही विशेष लक्ष त्या ठिकाणी। मतदान प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांचंही सहकार्य घेण्यात येणार आहे। जे उमेदवार या निवडणूक प्रक्रियेसाठी उभे आहेत त्यांची बैठक घेण्यात येणार असून सागरी महामार्गाबाबत पोलीस अधीक्षक मुंडे यांनी सांगितलं, प्रक्रियेला बाधा आणणारी आहे किंवा प्रभाव पाडणारी आहे अवैधरित्या, तर त्या बाबतीतली माहिती आम्हाला देण्यात यावी, आम्ही त्या दृष्टीला पोलीस दल सज्ज आहे, त्याला आपण डील करूया आणि एकंदरीत जिल्ह्यामध्ये की कोणत्याही अवैध प्रभावाविना निवडणूक भयमुक्त आणि शांततेत शांततापूर्ण वातावरणात पार पडेल
यावेळी ऍडिशनल पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मतदानाचा हक्क बजावताना कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये ही आपली भारताचे नागरिक म्हणून देखील ती आपलीच जबाबदारी आहे, तरी देखील या निवडणूक प्रक्रियेस पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे.